जकास घरातल्या तुमच्या प्रत्येक बायकोला एवढा कंठ जर फुटला आणि जर पीव्ही करायला लागली आणि बिझनेस आणायला लागली तर प्रत्येकाच्या घरात ऑडी येणारच. वाजवा. फक्त स्त्रियांना ती संधी द्या. आपली संस्कृती पुरुषी आहे, काय झालं तरी मीच करणार, मीच फिरवणार, मीच करणार हे न करता स्वतःहून त्यांचा सन्मान करा. कारण बिहारमध्ये हे सुरू झालं. तर ठीक आहे, सुरुवात करूया. मराठी माणूस, मराठी आवाज, मराठी दणका, मोडला तर मणका आणि दिला तर दणकाच. मराठी सण, जय भवानी. एकच जुनून होता. डिएक्शन मध्ये मी आलो 6 मार्च 2003. तत्पूर्वी डॉक्टर प्रभू माझी अपलाईन, त्यांनी त्यांच्यामुळं माझ्या आयुष्यात डिएक्शन आलं. अपलाईन बद्दल जोरदार टाळ्या वाजवा. आपल्या आईबापांनी आपल्याला जन्म दिलाय आणि डिएक्शन तुम्हाला देणार आहे लाईफ स्टाईल. फादर अँड मदर गिव्ज अस लाईफ, पण डिएक्शन गिव्ज अस लाईफ स्टाईल. ही तुम्हाला डिएक्शन मध्ये मिळायला लागेल. 6 मार्च 2003 ला गेलो, मीटिंग ऐकली. मीटिंग ऐकताना पहिल्यांदा मला एक जाणवलं की माझी मराठी माणसं फक्त खाली बसली आहेत आणि टाळ्या वाजवत आहेत. तुमच्या वळ्या खाल्लेलं वारे वाटलं, चातर लय चांगलं आहे पण काय सांगायचं. आणि स्टेजवरती सगळे परप्रांतीय होते. एकच जाणवलं, जी आग मराठी माणसाला स्वतःच्या मातीबद्दल असेल, स्वतःच्या गावाबद्दल असेल, ती आपुलकी दुसऱ्यांना असू शकते का? असू शकत नाही. त्या दिवशी ठरवलं आवाज काढायचा आणि मराठी भगवा आटके पार फडकवायचा आणि फडकवला. पण हे सगळं शक्य झालं फक्त तमाम माझ्या मराठी पुणे बंधू भगिनींच्यामुळं. तुमच्याकरता जोरदार टाळ्या. सत्य हमेशा परेशान होता है, पराजित कभी नहीं होता. सत्यमेव जयते. डिएक्शनच्या प्रोडक्टमध्ये दम आहे, कंपनी चांगली आहे, नुकसान कुणाचंच होत नाही. फक्त आणि फक्त तुम्हाला एक पॉझिटिव्ह सोच घेऊन मार्केटमध्ये जायचंय आणि काम करत राहायचंय. अजिबात कधीसुद्धा थकायचं नाही आहे. शुक्र गुजार हूं मैं उन लोगों का जिन्होंने मेरा साथ छोड़ दिया, क्योंकि वो जानते थे कि देवकर में काबिलियत है, अकेला सबसे लड़ सकता है. जॉईन झालं. जॉईन झाल्याची कंडिशन, माझ्या कंपनीतला पगार होता फक्त 7,500 रुपये. डिएक्शनची मीटिंग ऐकली, मीटिंग ऐकून घरी आलो, म्हटलं काहीतरी झिंगाट होणार आता आपल्या आयुष्यात, लय प्रॉडक्ट भारी भेटलंय. मॅडमला सांगितलं आणि जेवढ्या घरात बायका तुम्हाला रेजिस्टिव असतात म्हणजे ऐकून घेत नाहीत तेवढ्या डिएक्शन करायला जास्त चान्स असतो, त्यांना पॉझिटिव्हिटीमध्ये कन्वर्ट करायचं असतं. आमच्या मॅडम ती कॉफी प्यायला तयार नव्हत्या. तुमची तुम्हीच प्या, आम्ही काय पिणार नाही. पहिला चेक 261 रुपये, दुसरा चेक आला 500 रुपये, तिसरा चेक आला 10,000 रुपये. मॅडम म्हणल्या तुमची कॉफी जरा चांगली चांगली लाग, तरी पण सांगायचं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, डिएक्शन वाढवलं मी तिच्यामुळं. कारण गेल्या 14 वर्षात मला दळण कुठं आहे, गिरणी कुठं आहे, रेशन कुठं आहे, भाजी मंडई कुठं आहे, घरातला पाण्याचा नळ खराब झाला तरी पाईप रेंज घेऊन ती बदलते. वाजवा. मी नाही बदलत, सगळं ए टू झेड का, मला फक्त जायचं काय केलंय एवढंच माहिती आहे. फक्त मी तुला सांगितलं तुला किती पैसे पाहिजेत तेवढे मला माग. त्याच्यानंतर सीज डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनियर, डिप्लोमा कॉम्प्युटर इंजिनियर, मी आहे इलेक्ट्रिकल इंजिनियर. दोघं सुद्धा असताना तिचा एक सवय होती की मला नोकरी करू द्या, मला जॉब करू द्या. मी तिला म्हटलं तुला महिन्याला किती हजार पाहिजेत मला फक्त सांग, तेवढं माझी द्यायची तुझी तयारी आहे. आणि आत्ता तिच्या अकाउंटवर किती पैसे असतात, किती ATM स्वॅप करते, काय करते मला काही माहीत नाही, तिच्याकरता टाळ्या वाजवा. सुरुवात केल्यानंतर
जो माझा बोनस वाढत गेला 10,000 पहिला मी तो बोनस वाढत वाढत गेला 10,000 30,000 2006 ला मी पहिल्यांदा आमच्या खानदानात चार चाकी गाडी आली मारुती 2009 ला मी घेतली अल्टो 2014 मध्ये मी घेतली वॉक्सवॅगन वेंटो आणि आज ऑडी समोर तुमच्या नाट्यगृहाच्या बाहेर लावली फक्त डीएसएनच्याच पैशावर फक्त डीएसएन मित्रांनो बजाज बॉक्सर घेताना मला चार लोकांना विचारावं लागलं होतं थोडे पैसे देता का नाना म्हणजे माझे वडील देता का दाजी देता का मित्र ऑडी घेताना कोणालाही विचार नाही 13 लाख कॅश भरलेत ऑडी बाहेर आहे ही ताकद आहे डीएक्शनची दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं मी जर डीएक्शन करत असेल तर माझ्या लाईफस्टाईलमध्ये चेंज होत गेला पाहिजे आपण कमवत झालं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचा लीड बाय एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला ते काम करताना स्वतःला पॅशनेट करावं लागेल ते काम करून दाखवावं लागेल कितीही लोक नाही म्हणतील रिजेक्शन यायला लागेल आत्ता स्पॅकोटले मी तुम्हाला काही फोटो दाखवले स्पॅकोमधले माझे काही मित्र कदाचित मी बोलवले होते आलेत का गेलेत गेले स्पॅकोमध्ये मी असताना तिथं जो माझा सॅलरी होता आम्ही कामाला सुरुवात केली लोक म्हणायची देवकर डॉक्टर झाला डॉक्टर झाला सगळ्यात महत्त्वाचं ज्या वातावरणात तुम्हाला निगेटिव्हिटी जास्त अनुभवता येते तिथं तुम्ही उत्कर्ष करू शकत नाही एक्झिट घ्या त्याच्यानंतर हे करत असताना जेव्हा चेक 50,000 आला तो चेक वाढत वाढत गेला आणि मी असं एक ड्रीम ठरलं होतं की ज्या दिवशी माझा चेक 1 लाख असेल त्या दिवशी मी जॉब रिझाईन करेन मी रिझाईन केल्यानंतर घरी आलो आणि मग मॅडमला सांगितलं की मी रिझाईन केलंय कशाला केलो आता कसं व्हायचं कंपनी चांगली होती दोन्हीकडे पण मिळायचं आणि घरचे म्हणले हा तर येडाच आहे हा काय करत असतो ह्याला जास्त अक्कल आली ओके हा आता दरदर की ठोकरे खाणार ह्याचं काय खरं नाही सगळ्यात महत्त्वाचं जेवढी लोक तुम्हाला जास्त निगेटिव्ह करतील तेवढाच उसळ्या मारता आले पाहिजे जर मी बॉल खेळतोय एखाद्या हातामध्ये टप्पे मारतो टाप 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 बॉल खाली जर पडायला लागला टप्पा मारायचा की नाही मारायचा मारायचा की नाही मारायचा तो टप्पे मारत गेलो ज्या दिवशी माझ्या नोकरी गेली त्याच्यानंतर पुढच्या वर्षात मला चेक सुरू झाला 1,60,000 30,000 गेले 60,000 एक्स्ट्रा आले हे सगळा इन्कम होत गेला आतापर्यंत डीएक्शन मधून कमवले एकूण 2 करोड रुपये फक्त 2 करोड त्याच्यानंतर माझा बँक बॅलन्स आहे 30 लाख पीपीएफ अकाउंट वर जाऊन चेक करू शकता या महिन्यातली माझी खरेदी मी तुम्हाला सांगतो 8 तोळे गोल्ड काल लॅपटॉप घेतलाय 75,000 रुपयेचा ऑडी घेतली 43 लाखाची दुबई टूर झाली 50,000 आकडे काउंट करा कॅश 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 हे कशामुळे शक्य होते फक्त डीएसएनमुळं काम एकच करायचंय तुम्हाला की सगळ्यात महत्वाचं इथं बसलेला कुणी माहीत चालाल असा नाही की त्याला पैसा नकोय पैशाची अलर्जी कोणाला आहे लय पाहिजे हो पण ती गेलं की लोक नाही म्हणतात नाही म्हणलं की आम्हाला जरा वाईट वाटतं का धीरभाई अंबानीशी पोर आहे का तुम्ही का टाटा बिर्लाशी पोर आहे पण आपण फक्त नाराज व्हायचं नाही 1, 2, 3, 4 ज्या लोकांना भेटेल त्यांना भेटत जायचं हे काम वाढवत राहायचं आणि हे जर काम वाढवत गेला तर आपण जास्तीत जास्त कमवू शकतो आणि हा जो स्टेटस अचीव झालाय हा फक्त माझ्या टोटल टीममुळे झालाय तो पहिल्यांदा मी तुमच्याकरता तुमचा सगळ्यांचा ऋणी आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा ही जी एनर्जी आहे ही जी पॉवर आहे कारण अंबेसेडर बनण्याची तो आवाज मला मिळायचा फक्त मुंबईमधून मुंबईकरांच्या करता जोरदार झाला आणि जेके हा वर्ड माझ्या डोक्यात फिट बसलाय कारण माझ्या एका मुलाचं नाव आहे जय एकाचं नाव आहे कौस्तुभ जेके काय नाव आहे जेके त्यामुळे जेकेची एनर्जी आणि चेरडे दादाचा सन्मान तुम्हाला जर माहीत नसेल की क्राउन अंबॅसेडर कसा घडतो एक पोरका विना आई वडिलांचा पोर आळंदीला येतो आळंदीला येतो माधुकरी मागतो ग्रॅज्युएट होतो ओके याच्यानंतर माधुकरी मागून मागून शिकतो आणि तो होतो डीएक्शनचा क्राउन अंबॅसेडर सुरेश दादा चेरडे ही ताकद आहे इमानी माणसालाच पैसे मिळतील
नाहीये, कारण इमान त्यांच्या रक्तात आहे. आणि मराठी माणसाकडे जी इमान असेल, इमानदारी असेल, ऑनेस्टी असेल, ती मला नाही वाटत जगाच्या इतिहासात कुणाकडे आहे. या भागात ती ताकद आहे, ही पॉवर आहे, आपण ते करू शकतो. अभी तो इस बात की असली उड़ान देखी है, अभी तो इस परिंदे का इम्तिहान बाकी है, अभी अभी तो मैंने लांघा है समुद्रों को, अभी सारा जहान उठना बाकी है. गमन एकच करायचं, फक्त जेवढी तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये लोक असतील त्यांना प्रोडक्ट खायला द्यायचे, रिकमेंड करायचे. माझ्या घरात मी जे प्रोडक्ट वापरतो एकच सेंटेन्स आहे, चेंज द ब्रँड, चेंज द लाईफस्टाईल. मी सोसायटी चहा का पितो, मी कोलगेट का लावतो, मी लक्स का लावतो, ते मला करोडपती करणार नाहीये. फिनिश. डिसीज मार्केट मधनं बाहेर पडायचे आपल्याला, आपला बिहार सारखं काम करायचंय. वेलनेस ब्रँड आणायचंय. 3 ते 4 प्रोडक्ट मी जर चेंज करू शकलो, मी जर फक्त 1000 पीवी करतोय, 1500 रुपयाचा मटेरियल मी घेतोय, 1500 रुपयाचा मटेरियल एखाद्याला घ्यायला लावतोय, आणि दर महिन्याला मी जर फक्त 2 लोक जॉईन करतोय, सिंपल फंडा. पण आता जायचंय मला कुठं? जायचंय मलेशियाला. पीवी किती करायचे आपल्याला? 3000. हे जर मी करत गेलो तर आपल्या खानदानात किती लोक आतापर्यंत मलेशियाला गेली विचारा. अहो कोणीच नाही गेलं. मग कधी जायचं? वर गेलं. तुकाराम महाराज आहे का तुम्ही? तुम्हाला यायला येणार आहे का कोण वरतून? कोणी येणार नाहीये, तुम्हाला स्वतःला जावं लागेल. आणि कधीही लक अजिबात हा शब्द नाहीये, लक खेचून आणावं लागतं, पॉझिटिव्ह व्हावं लागतं. हाताच्या रेषा बघत ज्योतिषी फिरायचं नाहीये. ज्यांचे हात नसतात त्यांची पण भविष्य असतात. रोज प्रॉस्पेक्टिंग करायचं, रोज लोकांच्याकडे जायचं. मी जर फक्त 1000 पीवी करतोय, 2 लोकांना सांगतोय, पहिल्या महिन्यात लोक होतात 3, 9, 27, 81, 243, 729 लोक होतात 6व्या महिन्यात. आणि त्या महिन्याचा चेक असतो 6,13,000 फक्त. वाजवा की 6,13,000 रुपये जर डिसेंबर मध्ये माझ्या अकाउंट वरती आले तर मी कसा चालणार? छाती काढून पैसे मिळतात. पण 7 महिने किती वाजता उठतोय, किती वाजता झोपतोय हे पाहायचं नाही. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही पुण्यात आलाय, एकच प्रॉब्लेम आहे तुमच्या समोर, तुमचा गोल आणि तुमचं टार्गेट अजिबात नाही. नुसता गोल घरात लिहून काय सुद्धा होत नाही. तुम्हाला सिंपल एक्झाम्पल मी देतो. एखाद्या माणसाला पोलिसाच्या भरतीमध्ये भरती व्हायचंय, नीट बघा मी काय सांगतोय ते. त्याचा गोल काय? पोलिसात भरती व्हायचंय. रुटीन लाईफ त्याचं ठरलंय, 8:00 उठायचं, कामाला यायचं, घरी यायचं. त्याच्याकरता त्याला जी प्रॅक्टिस करायची असेल ती प्रॅक्टिस तो करतो 4:00 ते 6:00. गोल टार्गेट, गोल टार्गेट. इतर वेळ माझा तसाच राहिला. संसार चाललाय, वेळ तसाच असू द्या. नोकरी करताय, वेळ तसाच असू द्या. ऑडी पाहिजे, बंगला पाहिजे, मंथली 1,00,000 पाहिजे. जे तुमच्याकडे 2 तास वेगळे उरतायत, ते 2 तास मी जर मार्गी लावले सकाळ संध्याकाळ, तर विदिन 1 वर्षात, 2 वर्षात, 3 वर्षात तुमच्या घरात मंथली 1,00,000 येऊ शकतात. फक्त गरज आहे तुम्हाला मागायची. मागा किती पाहिजे ते? 1,00,000 पाहिजे, 2,00,000 पाहिजे, 5,00,000 पाहिजे. अरे मागो ना, कितना चाहिए पैसा? डॉक्टर ने देने को तैयार है. लेने का हमारा झोले का नहीं, हमारी सोच ही नहीं है. टीसीएमसी अलाउ नहीं कर रहा है, मुझे बंद करने को बोला है. ताली मारो. मेरी आदत है कुछ भी हो गए तो मार्केट में डालने का. 5 मिनट, डोंट वरी सर. सगळ्यात महत्त्वाचं, तुमची सोच चांगली करा. सीढ़िया उन्हें मुबारक हो जिन्हें फर्स्ट फ्लोर तक जाना है. मेरी मंजिल तो आसमान है, रास्ता मुझे खुद तय करना है. तुम्हाला आई वडील पाहिजे ते लाईफ देऊ शकतात. शाळा शिकवली, नोकरी लावला, हात पिवळे केले, निघायचं बघ, लय केलं तुझ्या करता. ओके, मग आम्ही जाळ कुणावर काढला? हुंडा पाहिजे, गाडी पाहिजे, धर सासरा. तेवढा एकच चान्स. त्याला पण असा आपण पिसून पिसून घेतला, नंतर म्हटलं पाहुणं लयच भांगर दिसते, याला उभंच करू नका. मग काय करायचं आता? रडत बसायचं. मी रेग्युलर स्टॉप पॉईंट वरती आलो, निगडीला गेलो, कात्रजला गेलो, हडपसरला गेलो, मीटिंग ऐकत गेलो, मीटिंग ऐकत गेलो, लोकांना सांगितलं, त्यातनं माझं अर्निंग होऊ शकतं. फक्त वेळ द्या, पैसे तुम्ही मजबूत कमवू शकता.
आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडे पण 24 तास होते, माझ्याकडे पण 24 तास आहेत, अंबानीकडे पण 24 तास आहेत. फक्त तुम्हाला तुमचं टाइम युटिलायझेशन मॅच होत नाही. मला पण 2 मुलं आहेत, तुम्हाला पण 2 मुलं असतील, 3 असतील, 1 असेल, ओके. सगळ्यात महत्वाचं आतापर्यंत मी त्यांना कुठेही त्याला बागेत दे, त्याला फुगा दे, त्याला भेळ दे, आय हॅव नो टाइम. ते काम केले स्वातीने, तिच्याकरता जोरात टाळ्या वाजवा. त्यांचा कधी क्लास घे, कधी ट्युशन घे, मी कौस्तुभचं पण नाही घेतलं. कौस्तुभला 10वीला 92% मार्क पडले, आता VIT वेल्लुरूमध्ये आहे, ओके, इंजिनिअरिंग करतोय. जय आता 10वीमध्ये सगळं आपोआप होत असतं, पण आपण काहीतरी फार त्यात ऍक्टिव्हेट होतो. गावचे आईवडील तेवढे मुलांच्याकडे लक्ष देत नाही, पोरं घडली. शहरातल्या आई बापांनी पोरांच्याकडे जास्त वेळ दिला, पोरं बिघडली. घडली नाही, बिघडली. त्याच्यामुळं त्यांना इंडिपेंडन्स द्या, गिव्ह देम स्पेस. प्रत्येकाला प्रत्येकाचा स्पेस हवाय, प्रत्येकाला प्रत्येकाची मोकळी खावाय, प्रत्येकाचा काहीतरी लाईफ प्लॅन सेट आहे. आणि तुमचा जन्म झालाय, तुम्ही आज इथं बसलाय, म्हणजे तुम्ही इथं 1 लाख 2 लाख 3 लाख 5 लाख घ्यायला उत्तराधिकारी आहात. पण ते माझ्या मनातील उपयोग नाही. अंड आतून फुटायला पाहिजे तर पिलू बाहेर येते, बाहेर न फुटलं आमलेट होतं. तुमचा आमलेट करायचं आहे का? नौकऱ्या करत बसा, रोज आमलेट 8 तास थका. मी सांगतो तेवढंच काम कर, ओके. अभी मैं 2 मिनिट में खत्म करणे जा रहा हूं. फक्त मला इतकं सांगायचंय, मलेशिया आपण सगळेजण फोकस करूया. फक्त 3000 PV करायचे आहेत. ग्रुप PV 13 आणि इकडे 10 समथिंग 22000 आसपास होत आहेत, आपण ते करू शकतो. आणि माझी एक इच्छा आहे, ड्रीम आहे, तुम्ही मला कधीही कॉल करा, आपण मीटिंग लावू. माझं ड्रीम आहे की मलेशियाला जायला पुण्याचं स्वतःचं प्लेन, म्हणजे 200 लोक येणारच, गॅरंटेड 200. फक्त बसू नका, लिस्ट काढा, वर्कआउट करा, हे प्रोडक्ट वापरा, या प्रोडक्ट बद्दल लोकांच्याकडे बोला. वेळ दिल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू. आणि मी थँकफुल आहे सगळ्या मॅनेजमेंटसाठी, आणि त्याकरता जोरदार टाळ्या वाजवा.